मंदिरात गेल्यावर आधी घंटानाद करून मगच देवाला नमस्कार का बरं करतात? चला जाणून घेऊया. रोज सकाळी स्नान करून मंदिरात देवदर्शनाला जावं असा आपल्या हिंदू संस्कृतीचा संस्कार आहे. रोज सकाळी मंदिरात जाणं हे शुभकारक मानलं जातं. ही वेळ शांततेची असते. सभोवतालचं वातावरण प्रसन्न असतं, पवित्र असतं. अशा मंगलसमयी मंगल दर्शनाने दिवसाची सुरुवात मंगलमयी झाली तर दिवस छान जातो. म्हणून रोज सकाळी मंदिरात जाण्याचा शिरस्ता ठेवावा. मंदिरात जाताना चपला बाहेर काढून पाय धुवून मगच मंदिरात प्रवेश करावा. मंदिराच्या पायरीला नमस्कार करून मंदिरात गेल्यावर सर्वप्रथम घंटानाद करावा. हा घंटानाद कशासाठी आणि कोणासाठी? तर घंटानाद हा देवाला प्रिय आहे. तो कानावर पडला असता देवाला जाग येऊन दर्शनार्थ आलेल्या आपल्या भक्ताकडे त्याची दृष्टी जाते आणि त्या दृष्टीच्या तेजामुळे दुष्ट प्रवृत्ती नष्ट होते. देवांच्या आगमनासाठी आणि प्रतिबंधक राक्षसांच्या निर्गमनासाठी घंटानाद करावा. हे देवतांच्या आवाहनाचं उपलक्षण मानलं जातं. घंटानाद हा एकदाच करावा. कर्णकर्कश घंटानाद करून मंदिरातील शांततेचा भंग करू नये. घंटानाद करून देवाची पूजा केली असता भक्ताच्या रक्षणाची जबाबदारी भगवंत घेतो अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे. घंटानाद झाल्यावरती देवाला दोन्ही हात जोडून मस्तक नत करून म्हणजे झुकवून नमस्कार करावा. हा नमस्कार तीन प्रकारे केला जातो, कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक म्हणजे जेव्हा आपण देवासमोर साष्टांग नमस्कार घालतो तेव्हा आपल्या देहाचे 8 अवयव जमिनीला लागतात, त्यालाच अष्टांग नमस्कार म्हणतात. तसा नमस्कार किंवा गुडघ्यावर बसून माथा देवाच्या चरणावरती टेकवणं अथवा देवासमोर नतमस्तक करणं हा झाला कायिक नमस्कार. वाचेने देवाचं नामस्मरण करणं, जपजाप्य करणं, मंत्र म्हणणं, स्तोत्र म्हणणं याला वाचिक नमस्कार म्हणतात. तर मंदिराबाहेरून जाताना किंवा मनातल्या मनात देवाला स्मरून कार्यारंभ करताना जो नमस्कार केला जातो त्याला मानसिक नमस्कार म्हणतात. परंतु मंदिरात गेल्यावरती शक्यतो कायिक नमस्कार करावा. जो देव आपल्या आवडीचा असतो त्याची प्रार्थना करावी, आपल्या आवडत्या दैवताचा श्लोक म्हणावा, मंत्र म्हणावा, जपाची माळ उढावी. देवाचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालून काही क्षण मंदिराच्या सभागृहात शांत चित्ताने बसावं. मंदिरातल्या सकारात्मक लहरींचा मनावरती सकारात्मक परिणाम होतो आणि नवीन ऊर्जा प्राप्त होऊन सकारात्मक विचारांनी दैनंदिन कामाची आनंदात सुरुवात होते. देवदर्शन हे देवासाठी नसून आपल्यासाठी लाभदायक आहे हा विचार कायम ध्यानात ठेवावा.